महिन्याचा जे मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज या ठिकाणी सचिन शंकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व संचालकांच्या आणि साईकृपा सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपले सर्वांचे मित्र खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नेहमी आपल्याला प्रेरित करणारे असे आपल्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक सन्माननीय वसंतराव जगताप साहेब यांची सचिन खनकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती झाली. मित्रांनो, आज 4-4 तारीख आहे, 4-4-2022. साहेब, मला तर असं मानायचंय अजूनही पुढली 4 टर्न आमच्या मित्रांना या ठिकाणी अध्यक्ष बनण्याची संधी लाभो, त्याचप्रमाणे त्यांच्याच तोडीमध्ये आम्हा सर्वांवरती प्रेम करणारे आणि छोट्या मोठ्या गोष्टीचं निरसन करणारे आमचे सहकारी मित्र सदाव रामभाऊ बोरतडे. मित्रांनो, कुठलीही गावातली उणीव त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला कधी आडली नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे आमचे सहकारी मित्र सदाव बोरतडे यांनाही पुढल्या 4 टर्न मित्रांनो व्हाईस चेअरमन होण्याची संधी लाभो. त्यांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी चेअरमन पदासाठी व्हाईस चेअरमन पदासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई कृपा नागरी सहकारी पत संस्थेच्या या सभागृहामध्ये साई कृपा नागरी पत संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड आज या ठिकाणी झालेली आहे संपन्न. आणि आज ह्या श्री साई कृपा नागरी पत संस्थेच्या अध्यक्षपदी पुनश्च एकदा आपल्या साई कृपा पत संस्थेचे संस्थापक आमचे आदर्श श्री वसंतराव बबनराव जगताप यांची पुनश्च एकदा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. मी प्रथमतः त्यांना त्यांच्या या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. तसेच श्री साई कृपा नागरी पत संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमचे सहकारी मित्र सदाशिव रामभाऊ बोरसाठे यांची आज या ठिकाणी उपाध्यक्षपदी निवड झाली. मी त्यांनाही माझ्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. 2 मिनिटं वेळ घेईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी आज आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळाने ह्या श्री साईकृपा नागरी सहकारी पत संस्थेमध्ये या आर्थिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्याची आर्थिक प्रगती उंचवणारी ही संस्था या संस्थेमध्ये एक सेवा करण्याची संधी साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्या संधीचा नक्कीच आम्ही या ठिकाणी फायदा केल्याशिवाय राहणार नाही, सोने केल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आज आपल्याला खास एआर ऑफिसर सचिन शिरसमकर साहेब यांच्या उपस्थित हा कार्यक्रम अगदी आनंदात या ठिकाणी संपन्न होतोय. यामध्ये साई कृपा पत संस्थेचे सर्व संचालक मंडळ, त्यामध्ये सूर्यकांत आबाजी पाटील गुंजाळ, त्यामध्ये संजयजी विश्वासराव असेल, माधुशेठ पिंगट असतील, अब्बासभाई बेपारी, गणेशजी सोनवणे, आपले सर्वांचे मार्गदर्शक सरपंच साहेब असतील बाळासाहेब, तसेच आपले सर्वांचे मार्गदर्शक या ठिकाणी सावकार शेठ पिंगट असतील, सुनील शेठ भळगट असतील. आणि आज या ठिकाणी माझ्याच बरोबर नवनिर्वाचित सदस्य आपल्या अलकाताई तुळशीराम गुंजाळ, तसेच वर्षताई बाळासाहेब गुंजाळ, रुपाली बाळासाहेब गुंजाळ याही या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्य संचालिका या ठिकाणी झालेल्या आहेत. मी त्यांनाही मी माझ्या वतीने त्यांना ह्या त्यांच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. साहेब, 2 मिनिटं घेईल. ज्यावेळेस सुरुवातीला मी या संस्थेमध्ये आलो आणि 1 लाख रुपयाचं कर्ज मला पाहिजे होतं आणि त्या कर्जाच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो तर चेअरमन साहेबांनी मला विचारले तुम्हाला 1 लाख रुपये कर्ज का म्हणून द्यायचे, तुमचे संस्थेमध्ये व्यवहार कमी आहेत आणि तुम्हाला आम्हाला 1 लाख रुपये लगेच कर्ज देता येणार नाही तर तुम्हाला आम्ही सुरुवातीला 50,000 रुपये कर्ज देऊ. तर मी म्हटलं साहेब ठीक आहे, चालेल 50,000 चालेल, पण म्हटले शिफारस लागल. आमचे सहकारी मित्र अब्बासभाई बेपारी या ठिकाणी बसलेत तर ते म्हटले चेअरमन साहेब द्या त्यांना 50,000, मी त्यांची जबाबदारी घेतो. तर अशा पद्धतीने त्यांनी सुरुवातीला 50,000 दिले, नंतर 75,000 दिले, 1 लाख दिले. नंतर कालांतराने मला या संस्थेमध्ये सल्लागारपदी त्यांनी काम करण्याची संधी दिली आणि आज या ठिकाणी मला या एक ऊर भरून येतो का साई कृपा नागरी पत संस्था
पूर्व पट्ट्यातील एक नावागावलेली पत संस्था आणि त्या संस्थेमध्ये मला या ठिकाणी त्यांनी काम करण्याची संधी दिली. मी पुनश्च एकदा सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे मी ऋण व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्व संचालक मंडळाला अध्यक्ष उपाध्यक्षांना त्यांची या पुढील वाटचालीची शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. संस्थेच्या आठवणी सदस्यांमधून आमचे मार्गदर्शक व श्री वसंतराव जगताप यांच्या अध्यक्षपदी व श्री आमचे दुसरे मार्गदर्शक सदाशिव बोरचटे यांच्या उपाध्यक्षपदी ही सर्व सदस्यांनी एकमताने निवड केली. त्यांचं एकमताने निवड त्यांचे स्वागत करतो व आमच्या वैष्णव मंडळातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचे पुढील कार्य असे उत्तरोत्तर वाढून संस्थेचं नाव मोठं होवं ही विनंती म्हणजे इच्छा व्यक्त करून माझ्या भाषेत संपवतो.